महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। प्रसंगावधान दाखवत बस चालकाने स्वतःसह वाचवले प्रवाशांचे प्राण। अपघातात 4 जण किरकोळ जखमी झाले असल्याचं समजतंय। त्या जखमींना कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। कळवण राज्य परिवहन महामंडळ बस आगारातून साधारण 6:15 सुटणारी कळवणवरून अलियाबाद ही बस डोंगरदरी तसंच घाटमाथ्यावरून प्रवास करीत असणारी कळवण आगाराची बस क्रमांक MH7C9346 परतीच्या मार्गावर असताना कळवण डांग संदाना रस्त्यावर चालक KS थवील यांना अचानक छाती दुखू लागल्यानं चालक थवील यांनी प्रसंग पाहताच वाहक एल बोरसे यांना आवाज देत मदतीसाठी बोलावलं असता तेवढ्यात चालकाची शुगर जास्त वाढल्यामुळं त्यांनी लगेचच चक्कर आल्यामुळं प्रसंगावधान दाखवत बस चालकानं गाडी रस्त्याच्या कडेला नेण्याच्या विचारात असतानाच गाडी रस्त्याच्या कडेला चारीत जाऊन अडकली। यावेळी सिमेंटच्या धक्क्याला गाडी धडकल्यामुळं चालकासह वाहक तसंच 4 प्रवासी किरकोळ जखमी झाले। जखमींना कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। यावेळी बसमध्ये साधारणतः 15 ते 17 प्रवासी प्रवास करत होते, परंतु दैव बलवत्तर म्हणून कुठलीही जीवितहानी झाली नाही। प्रथमदर्शनी अपघात पाहणाऱ्यांच्या सांगण्यावरून काळ आला होता पण वेळ आली नव्हती। अलियाबाद ही गाडी मोठमोठे घाट व डोंगरदऱ्यातून प्रवास करत असते। त्या घाटामध्ये जर चालकास इथे जे घडले ते तिथे घडल्यावर किती मोठा अनर्थ झाला असता याचीच कल्पनासुद्धा करवत नाही। G9 मार्चसाठी प्रतिनिधी दीपक बागुल, कळवण।